आणि यानंतर नवी दिल्लीतनं मोठी बातमी, ट्रक चालकांच्या संपावर तोडगा, दृष्टीपथात आल्याची शक्यता आहे. आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात आली, त्यामुळे हा तोडगा आता दृष्टीपथामध्ये आलेला आहे असं सांगितलं जात आहे. हा नवा नियम अद्याप लागू झाला नसल्याचं सांगण्यात आलं. या कमिटीशी चर्चा होईपर्यंत हा नवा नियम लागू होणार नाही असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं. की धारा 106(2) में 10 साल की सजा तथा जुर्माने के प्रावधान के बारे में वाहन चालकों की चिंता का संज्ञान लिया तथा ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस के प्रतिनिधियों से आज 2 जनवरी 2024 को विस्तृत चर्चा की. सरकार ये बताना चाहती है कि ये नए कानून एवं प्रावधान अभी लागू नहीं हुए हैं. हम ये भी बताना चाहते हैं कि भारतीय न्याय संहिता की धारा 106(2) को लागू करने से पहले ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस से विचार विमर्श करने के बाद ही निर्णय लिया जाएगा. हम ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस तथा सभी वाहन चालकों से अपील करते हैं कि आप अपने अपने कामों पर वापस लौट आएं. हमारे प्यारे ड्राइवर भाइयों, आप हमारे ड्राइवर नहीं, हमारे सोल्जर हैं. जैसे सोल्जर बॉर्डर पर काम करते हैं वैसे आप लोग काम करते हैं. आप लोगों की चिंता आपसे ज्यादा हमको है. हम ये चाहते हैं कि आपको कोई भी तकलीफ नहीं होवे. आज जो गवर्नमेंट ने 10 साल की सजा और जुर्माना नया नक्की किया था, वो आज अमित शाह जी ने यहां मीटिंग बुला के होम डिपार्टमेंट में ये सब दोनों जो है दोनों माफ कर दिए, अभियंस में रख दिए हैं. और जब तक ये ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट से नेक्स्ट मीटिंग नहीं होगी कोई भी लागू नहीं होंगे. धन्यवाद. आणि आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. शिवाजी, नुकतीच बैठक पार पडलेली आणि तोडगा दृष्टीपथात आल्याचं कळतंय, नेमका तोडगा कसा असू शकतो याचं काही प्रारूप कळलंय का? सध्या तरी या संदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला आलेला नाही, मात्र ट्रान्सपोर्ट भवन आणि यांच्या दोघांमध्ये जी बैठक झालेली आहे त्या संदर्भात ट्रक आणि ड्रायव्हरनी ताबडतोब पुन्हा एकदा कामावरती हजर व्हावं असं आवाहन काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आणि काँग्रेसची ट्रान्सपोर्ट भवनच्या संदर्भात, ट्रान्सपोर्टच्या संदर्भात जे आंदोलन करत होती त्या युनियनचं नाव आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की उद्या या सगळ्या लोकांनी पुन्हा एकदा कामावर यायचं, कारण ज्या पद्धतीने दोन्ही नेत्यांनी ज्या पद्धतीने माहिती दिलेली आहे त्यानुसार, आणि केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी असं म्हटलेलं आहे की अद्यापपर्यंत हा कायदा जो आहे तो लागू करण्यात आलेला नाही, सध्या तो होल्डवर आहे, त्यामुळे ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि ट्रक मालकांनी सध्या तरी कामावरती यावं असं आवाहन केलं होतं. त्यावरती जर आपण पाहिलं तर या सगळ्या नेत्यांनी या संदर्भात माध्यमांशी बाईक देताना सांगितलेलं आहे की तुम्ही पुन्हा एकदा आता या कामावरती परत यावं असं गव्हर्नमेंटच्या वतीने सांगण्यात आलं. त्यामुळं हा संप जवळजवळ सध्या तरी तात्पुरत्या स्वरूपात थांबल्याची दिशानिर्देश या प्रकरणामधून पाहायला मिळत आहेत. आणि अमृतलाल मदन यांनी या सगळ्या याच्या दरम्यान जो माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यानुसार त्यांनी एक प्रकारे आवाज केलेला आहे. स्पष्टपणे त्यांनी अद्यापर्यंत म्हटलेलं नाही की ड्रायव्हरांना तुम्ही उद्यापासून कामावरती या. नक्कीच, त्यामुळे परिस्थिती सुधारते का हे पाहावं लागेल, कारण प्रत्यक्षात आता सर्वसामान्यांना याचा फटका बसायला लागलेला आहे. शिवाजी, धन्यवाद माहितीबद्दल.